नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या घरात गरीबी असते गरीबी येते गरीबी ही आपल्या घरात कायम नसते ती गरीबी येते आता ती कुठून येते तर मित्रांनो तिचे काहीतरी मुख्य कारणं असतात प्रमुख स्रोत असतात गरीबी दरिद्री तिथूनच येते मित्रांनो आपण पैसा तर कमवतोच असा कोणता व्यक्ती नाही आहे की तो पैसा कमवत नाही पैसा सगळेच लोक कमवतात पण तो पैसा टिकत नाही त्या पैशाची बरकत होत नाही त्या पैशाला मार्ग फुटतात तो पैसा लवकर खर्च होतो बघा नोकरीवाले असतील त्यांना विचारा कधी तुम्ही नोकरीवाले असतील तर तुम्ही विचार करा महिन्याला पगार तर येतो पण पगार किती दिवस पुरतो नाही पूर्ण महिना तुमच्या हातात पैसे असतातच असं नाही बिझनेसवाल्यांना विचारा पैसा टिकतो का त्याला किती मार्ग फुटतात आणि पैसा निघून जातो याला मुख्य कारण असतात आपल्या घरात काही दोष असणं किंवा काही प्रमुख कारणे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घरात गरिबी येण्याचे पाच मुख्य कारणे सांगणार आहोत आणि हे कारणे नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नसतील आणि हे माहीत नसल्यामुळेच ती गरिबी आपल्या घरात येते आपल्या बिझनेसमध्ये येते नोकरीमध्ये अडथळे आणते आणि म्हणून आपल्याकडे पैसा टिकत नाही तर मित्रांनो पहिले कारण म्हणजे हे सगळ्यात मोठे कारण असते घरात वास्तुदोष ग्रहदोष असला की गरिबी येते यासाठी वास्तुदोष किंवा ग्रहदोषांची पूजा करावी किंवा ते ग्रहदोष वास्तुदोष काही उपाय करून दूर करावेत तर तुमच्या घरात कधी वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील तर ते लगेच तुम्ही दूर करून घ्यावे आता हे कसं ओळखावं की आपल्या घरात वास्तुदोष आहे समजा मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरात आल्यावर थोडी बेचेनी वाटते अशांती वाटते समाधान वाटत नाही किंवा कोणीतरी सतत आजारी राहत असेल तर त्याचे मुख्य कारण असते घरात वास्तुदोष त्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकतात ते उपाय करू शकतात किंवा तुम्ही काहीतरी पूजा करू शकतात आणि वास्तुदोष दूर करण्याचे एक मुख्य उपाय असतो तो म्हणजे घरात सत्यनारायण करा दर पौर्णिमेला घरात सत्यनारायण करायला सुरुवात करा सत्यनारायणाचा व्हिडिओ आम्ही बनवला आहे दर पौर्णिमेला सत्यनारायण करायला सुरुवात केली की सगळे दोष नाहीसे होतात वास्तुदोष काय तर पितृदोष राशी दोष जेही दोष असतील ते नाहीसे होतात तर तुम्ही घरात दर पौर्णिमेला छोटासा सत्यनारायण करायला सुरुवात करा आता दुसरे मुख्य कारण संध्याकाळी झोपणे किंवा संध्याकाळी झाडू मारणे या गोष्टी संध्याकाळी केल्या तर नक्कीच गरिबी तुमच्या घरात येईल कारण संध्याकाळची वेळ ही देवपूजेची असते लक्ष्मी माता घरात येण्याची असते म्हणून कोणीही यावेळेस झोपू नये किंवा कचरा बाहेर काढू नये झाडू मारू नये मित्रांनो तिसरे कारण घरात आई वडिलांचा अपमान होत असेल किंवा घरात वादविवाद होत असेल किंवा पती पत्नीमध्ये सारखे भांडण होत असेल अशा घरात सुद्धा गरिबी लगेच येते कारण अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही लक्ष्मी अप्रसन्न होऊन निघून जाते म्हणून घरात नेहमी शांती समाधान आणि आनंदाचे प्रसन्न वातावरण ठेवावे मित्रांनो त्यानंतरचे कारण वाईट सवय असल्यामुळे ही घरात गरिबी येते घरात कोणी व्यसनी असेल किंवा घरात स्त्री अंघोळ न करता स्वयंपाक करत असेल देवघरात फिरत असेल किंवा दिवसाच्या अकरा बारा वाजेपर्यंत घरात कोणी अंघोळच करत नसेल असेच वावरत असतील किंवा घरात चप्पल घालून फिरत असतील अशा घरात सुद्धा लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही गरिबी दरिद्री येते मित्रांनो यानंतर सगळ्यात मुख्य कारण लक्ष्मीचा अपमान पैशाचा अपमान पैसा आला की पाण्यासारखा खर्च करून टाकणे काहींना सवय असतेच आला की हे घेणं ते घेणं किंवा इकडे फिरायला जाणं तिकडं फिरायला जाणं हे खाणं ते खाणे हे करणं स्वाभाविक आहे आपण करू शकतो पण त्याला लिमिट असणं पण गरजेचं आहे पुढचा विचार करायला पाहिजे काहीही घेऊ द्या घरात अशी सवय कोणाला असेल तर त्यांच्या घरात सुद्धा लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी राहत नाही आणि यामुळे ही गरीबी येत तर मित्रांनो हे असे पाच मुख्य कारण आहेत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते तर ह्या कारणांचे तुम्ही विश्लेषण करा यांना आत्मसात करा ह्या चुका तुमच्या तुम्ही सुधरवायला हव्यात तर नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला महत्वाची माहिती तर अवश्य मिळाली असेल हो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद